मुंबईत मराठा म्हणूनच आरक्षण पाहिजे यासाठी काल आंदोलन झालं. तुम्ही त्यांच्याकडे कसं बघता? त्यांची आरक्षणाची मागणी मध्ये मराठामधून मागतात, तुमची मागणी आरक्षणाची मात्र तुम्ही ओबीसीतून. हे आंदोलन मुद्दामून केलं गेलंय का हे खरंच समाजाची प्रतिक्रिया? याच प्रकारची प्रेस काल औरंगाबाद मध्ये पण मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने घेण्यात आली. हे बघा, परिस्थितीनं कोणी काय मांडावं हा ज्याचा त्याचा अधिकार, पण ही मूळ समाजाची मागणी आहे. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट खुली प्रमाणपत्र देण्यात यावे, दिले पाहिजेत, ही मागणी सर्रास 100% मराठा समाजाची, 100% मराठा समाजाची. ओबीसीतून ओबीसी प्रवर्गात आमचा समावेश करा ही आमची मागणी आहे, हेच टिकणार आहे. वेगळा प्रवर्ग करून टिकेल का? ते टिकलं पाहिजे एमटीव्हीजेंटी सर, आमचं काय म्हणणं नाही. 50% आतमध्ये काय म्हणाले, पण ते टिकलं पाहिजे मराठा नावा. आणि कुणबी याच्यात प्रॉब्लेम काय? कुणबी याच्यात प्रॉब्लेम काय? कुणबीला पूर्वी शेतीला शब्द कुणबी होता, सुधारित शब्द आला शेती. आपण शेतकरीच नाहो, आपण दोन आहे. एक शेती कसून देशाला अन्नधान्य पुरवणारा आपला एक वर्ग आहे. दोन क्षेत्रीय मराठा लढणारा सुद्धा आहे. हे दोन्ही काम करतो, लढतो पण आणि शेती कसतो पण. मग सुधारित शब्द शेती आहे, पूर्वी कुणबीच होता, कुणबी घ्यायला प्रॉब्लेम नाही. बरं, याच्या पलीकडचं सांगतो लगेच, ज्यांना कुणाला प्रॉब्लेम ते काढू नका, जोर जबरदस्ती नाही. गोरगरीब मराठ्यांच्या पोरांना ज्यांना काढायचं ते काढतील, त्यांचं भविष्य घडत, त्यांचा अस्तित्वाला धोका निर्माण होणार नाही. उगत गोरगरीबांच्या पोरांना मिळत असत आडकाठी आणून त्यांच्या जीवनाचं कमून रात्रांमुळे करतात, त्यांचं कमून वाटोळ करतात, त्यांच्या अन्नात कशाला माती घालायच्या. ज्याला घ्यायचं नाही ते घेऊ नका, जोर जबरदस्ती नाही ना, तुम्ही काढू नका. तुम्हाला वाटलं कधी 10-5 वर्षांनी आता काढायला लागलं तर मग काढा, गपचिप का करेना, मग हरकत नाही. पण आज रोजी जोर जबरदस्ती नाही बाबा, गोरगरीबाचं कल्याण होते. सरकार डाव टाकणार मी दौऱ्यात निघल्याच्या आधीपासून म्हणतोय, डाव यशस्वी होऊ देऊ नका. आपण होऊन दिला नाही आणि मराठा समाज डाव यशस्वी होऊ सुद्धा देणार नाही. हा तुम्ही 1-2-4-2 जण सरकार तशी घरी करू शकेल, पण समाज नाही. सर्वसामान्य समाज मात्र तुम्ही चेहरे बघा, प्रेस झाल्याच्या नंतर समोर बसते, हे सगळे शेतकरी चेहरे, शेतकरी चेहरे सगळे, याच्यात तुम्हाला माणूस वेगळा दिसणारच नाही. आणि माझा फाटका कपड्यातला ह्यो माझा मराठा समाज मायबाप, ह्यो खरा आंदोलनाचा मुख्य आणि ही खरी शक्ती, ती शक्ती नाही. सरकारने किती डाव टाकायचा प्रयत्न केला तरी हा कसलेला माणूस ठेवटावी शिशू, त्यांचा उद्याणार नाही. ते 2-4 जण कोण आहेत? त्यांचा पण, समाजातल्या कोणी पण, आणि सरकारचा सुद्धा. सरकारचा डाव हे जाणार हे मी तुम्हाला छातीत ठोकून सांगतो. लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24